नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख रुपये विमा अर्धजार शेतकऱ्यांना मंजूर झाले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व उपविभागीय अधिकारी सुधाकर बोरळे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाल की मंत्री थोरात यांच्या नैऋत्य नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना वाढी वस्तीवर पोहोचण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे यावर्षी निसर्ग चक्रीवादळ त्याचप्रमाणे अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळून देण्यासाठी नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरवठा केला आहे याचबरोबर हवामान आधारित फळपीक योजनेअंतर्गत सन दोन हजार एकोणीस वीस बहार डाळींब पिकासाठी तालुक्यातील एक हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना एक हजार त्रेसष्ट हेक्स हेक्टर क्षेत्रकरिता सहा कोटी सव्वीस लाख रुपये विमा मंजूर झाला आहे यामध्ये साकूर सर्कलकरिता एक कोटी दहा लाख रुपये तर त्या खालोखाल तळेगाव सर्कलकरिता ऐंशी लाख रुपये पीक विमा मिळाला आहे तसेच बी धांदळफळ डोळसणे घारगाव पिंपारे संगमेश्वर शिबलापूर सामनापूर या सर्कलमधील सर्व अर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे संगमनेर तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने डाळींब पिकाचे उत्पादन सुरू केले असून संगमनेर तालुका हा आता डाळिंबाचे आगार बनला आहे शेततळे शेती यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी विविध आलेल्या रोगामुळे शेतकरी अडचणीत आला आहे मात्र शासनाच्या पीक विम्याच्या माध्यमातून होणाऱ्या या मदती शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे या विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणार असून शेतकऱ्यांनी बँकेत संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले आहे तर मित्रांनो या पिकासाठी म्हणजे डाळींसाठी सहा कोटी चोवीस लाख रुपये विमा मंजूर हा झाला आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मैसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील एक हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना एक हजार त्रेसष्ट हेक्टरवर असलेल्या डाळिंब पिकाचे आंबे बहार करता सहा कोटी सव्वीस लाख रुपये विमा सर्व आज अर्जदार शेतकऱ्यांना बंद झाल्याचे असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व थो उप विभागीय अधिकारी सुधाकर बोळे यांनी दिली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडलाच आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र